कोजागरी पौर्णिमेला मसाला दूध बनवले जाते. रात्री चंद्राच्या प्रकाशात हे दूध ठेवले जाते आणि मग हे दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागरी स्पेशल परफेक्ट व स्वादिष्ट मसाला दूध कसं बनवायचं हे आता आपण पाहूया. मसाला दूध बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे, थोडंसं केशर घेतलेलं आहे, वेलची पावडर, जायफळ आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. मसाला दूध बनवण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये हे दूध ओतून घ्यायचंय. आता या दुधाला छान उकळून घ्यायचंय. दुधाला छान उकळी येते तोपर्यंत आपण हे काजू बदाम पिस्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊयात. म्हणजे याचा मसाला दुधासाठी छान मसाला तयार होईल. दुधाला छान उकळी आलेली आहे. हे दूध मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचंय, म्हणजे हे खाली लागणार नाही. असंच हे ढवळत ढवळत छान आटून घ्यायचंय. दूध छान उकळलेलं आहे. आता आपण त्यामध्ये दुधाला छान रंग येण्यासाठी केशर टाकूया. 9 ते 10 काड्या मी केशरच्या घेतलेल्या आहेत. केशरमुळे दुधाला पिवळा रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊयात. यामध्ये साखर अंदाजानेच टाकायची. दूध आटल्यामुळं दुधाला थोडासा गोडवा तयार होतो, यामुळं अंदाजानेच थोडीशी साखर यामध्ये टाकायची आहे. आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला काजू बदाम पिस्त्याचा मसाला यामध्ये टाकायचा आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण थोडस जायफळ किसणीने किसून या दुधामध्ये घालूया. एकदम थोडस जायफळ यामध्ये घालायचं आहे. वेलची आणि जायफळमुळे दुधाला खूप छान सुगंध येतो. आता आपण दुधामध्ये थोडेसे काजू बदाम पिस्ताचे काप कापून घेतलेले आहेत ते घालून घेऊयात. हे छान मिक्स करून घेऊयात. आणि आपलं छानसं स्वादिष्ट मसाला दूध बनून तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. कोजागरी पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यासाठी मसाला दूध बनून तयार झालेलं आहे. आपण त्यावर थोडस काजू बदाम पिस्त्याने डेकोरेशन करूया. मसाला दूध बनवण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे. एकदम झटपट हे मसाला दूध बनून तयार होतं. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.